नमस्कार माझ्या छोट्या बालमित्रांनो सम्राट अशोक मराठी विद्यालय सोलापूर येथील सहशिक्षिका सौ आघमारे मॅडम मुलांना सुरुवातीला मी तुम्हाला काही प्रश्न विचारते त्यांची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत बरं का मला सांगा तुमच्या घरात कोण कोण राहतात हो बरोबर आहे तुम्ही आई बाबा आजी आजोबा दादा ताई यांच्यासोबत राहता हो की नाही मला सांगा तुम्हाला घरातील आई बाबा ताई दादा आजी आजोबा यांची कामे करायला आवडतात का हो नक्कीच आवडतात ना आईला घरकामात मदत किंवा बाबांची कामे करायला आणि हो ताईने दादाने काही कामे आ, कामे सांगितली तर तेही करायला आवडते चला तर आज आपण येता पहिली विषय मराठी पान नंबर आठ नऊ पाठाचे नाव आहे माझे कुटुंब अगं आई आता माझा अभ्यास पूर्ण झाला आहे मी बाबांकडे बागेत जाते बाबा बाबा आपली बाग किती सुंदर आहे किती सुंदर फुले फुलली आहेत मी तुम्हाला पाणी घालायला मदत करू का दादा मलाही तुमच्याबरोबर खेळायचं आहे आजी आजोबा तुम्ही इथे बसले आहात होय चला आता आपण घरी जाऊया पहिले चित्र तुम्ही पाहताय मुलांनो या चित्रामध्ये मुलगी आपल्या आईला अभ्यासपूर्ण तिने अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि ती बाबांकडे बागेत जात आहे असं ती आईला आपल्या सांगत आहे नंतरचं चित्र तुम्ही पाहताय मुलांनो की बाबा बागेमध्ये पाणी घालत आहेत आणि मुलगी बाबांना म्हणत आहे की बाबा आपली बाग किती सुंदर आहे आणि सुंदर फुले फुलली आहेत बागेमध्ये आणि पाणी घालायला मीही मदत करू का म्हणजे काम करायला तिलाही उत्सुकता आहे कामं करावीशी वाटतात आणि म्हणून ती आपल्या बाबांना काम करू का असं विचारत आहे मुलगी जेव्हा दादाकडे गेली तेव्हा दादा आणि त्याचे त्याचे मित्र खेळत होते आणि मग तीही त्या मुलीलाही आपण खेळावंसं वाटतं होय की नाही म्हणजे ती काय करते दादांना दादाला विचारते दादा दादा मलाही तुमच्याबरोबर खेळायचं आहे त्यानंतर मुलगी जेव्हा आजी आजोबांकडे जाते तेव्हा आजी आजोबा तिथं बागेमध्ये बसलेले होते आणि ती आपल्या आजी आजोबांना म्हणते की तुम्ही इथे बसलात काय हो च तर चला आता आपण काय करूया घरी जाऊया म्हणजे मुलगी आपल्या आजी आजोबांची काळजी घेते ती त्यांना व्यवस्थित घरी घेऊन जाते कुटुंबामध्ये प्रत्येकजण एकमेकांची काळजी घेतात एकमेकांची कामे करतात होय की नाही आणि कुटुंबामध्ये आपण सर्वजण एकत्र राहतो एकमेकांची काळजी घेतो एकमेकांची कामे करतो मुलगी आपल्या आईला विचारून प्रत्येक गोष्ट काम करत असते आणि ती कामे करायलाही तिला आवडतात ती, ती बाबांनाही म्हणते की मी पाणी घालायला मदत करू का मुली मु, मुलीला तिचे दादा किंवा ताई त्यांचे मित्र मैत्रिणी यांच्यासोबत खेळायलाही आवडते त्याचबरोबर घरामध्ये आपले आजी आजोबा असतात त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे आवडला का पाठ तुम्हाला